नमस्कार मंडळी, आज आपण एक आगळी वेगळी अशी रेसिपी बनवत आहोत आणि यूट्यूबवर सर्वप्रथम ही आपली रेसिपीच येत आहे। तर ती म्हणजे शेवग्याच्या पानांचे छोटे फुणके, मिनी फुणके। तर ते कसे बनवायचे तर आपण बघूया। त्यासाठी आपल्याला कोवळा शेवग्याचा पाला घ्यायचा आहे, मिरची, लसूण, जिरे, धना पावडर, हळद, मोहरी, चवीनुसार मीठ, भिजवलेली पाव वाटी मुगाची डाळ, एक बारीक आपल्याला कांदा, कढीपत्ता हे साहित्य आपल्याला घ्यायचे आहे। तसेच आपल्याला 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ लागणार आहे। तर हे सर्व साहित्य घेऊन आपण आज मिनी फुणके बनवणार आहोत। याबरोबर आपल्याला आणखी साहित्य म्हणजे फोडणीसाठी तेल, 1/2 चमचा हिंग आणि 1 ते 1.5 चमचा सफेद तीळ हे साहित्य आणखी आपल्याला लागणार आहे। सर्वात आधी आपल्याला शेवग्याचा पाला स्वच्छ बघून घ्यायचा आहे, धुवून घ्यायचा आहे आणि एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती टाकून सुकून घ्यायचा आहे। त्यानंतर लसूण, मिरची, जिरे याची जाळसर आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। शेवग्याचा पाला मस्त कोरडा झाल्यानंतर सुरीने, विड्याने किंवा कैचीने आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला हा पाला कापायचा आहे। शेवग्याचे शेंगा, शेवग्याचे पानं, शेवग्याचे फुलं यांचे वेगवेगळे प्रकारच्या रेसिपी आपण करायला पाहिजे आणि खायला पाहिजे, कारण यामध्ये भरपूर जीवनसत्व आहे, भरपूर औषधी गुणधर्म आहे। तर बघा, यामध्ये आपल्याला अ, ब, क ही जीवनसत्वे मिळतात, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, प्रोटीन, तंतुमय पदार्थ आणि भरपूर प्रमाणामध्ये खनिजे हे या शेवग्याच्या पाल्यामध्ये आहेत। तर त्यामुळे आपण हा शेवग्याचा पाला आणून वेगवेगळ्या प्रकारची याची रेसिपी बनवून हे खायला पाहिजे। तर आज आपण बघा मिनी फुणके बनवत आहोत। तर आता आपण शेवग्याचा पाला कापून घेतल्यानंतर त्यावरती कांदा, लसूण, मिरची, जिरे, त्याची पेस्ट, बेसन पीठ, हळद, धना पावडर हे टाकलेलं आहे। आपण यावरती आपण थोडंसं तेल टाकायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्ट आपल्याला हे पीठ भिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुगाची डाळसुद्धा टाकायची आहे। तर हे भिजवताना आपल्या लक्षात येईल का यामध्ये बेसन पीठ किती घ्यायचं। मला 1.5 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे, तर बेसन पीठ थोडंसं कमी जास्त प्रमाणामध्ये झालं तरी काही हरकत नाही। आता आपलं बघा हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे। थोडंसं तेल घ्यायचं हाताला लावून आणि अशा प्रकारचे मिनी फुणके आपल्याला तयार करायचे आहेत। छोटे छोटे गोळे तुम्ही गोलही करू शकता, चपटे करू शकता किंवा अशा आकाराचे सुद्धा करू शकता। तर ते कसे करायचे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायचे आहे। आणि संपूर्ण गोळे आपले तयार झाल्यानंतर एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, त्याच्यावरती स्टँड ठेवायचं आहे, अशा प्रकारची प्लेट किंवा मोदक पात्र त्याच्यामध्ये हे गोळे जे आहेत ते आपल्याला 5 मिनटं तरी वापरून घ्यायचे आहेत। 5 मिनिट 7 मिनिट हे शिजेल तोपर्यंत आपल्याला हे वापरून घ्यायचे आहेत। सुरी टोचून बघायची एका फुणक्याला आणि सुरी चिटकली नाही म्हणजे आपले फुणके व्यवस्थित वापरून झालेले आहेत। तर आता झाकण ठेवायचं आहे आणि मस्त हे वापरून घ्यायचे आहे। 6 मिनिट झाल्यानंतर हे फुणके मी काढून घेतलेले आहेत, कारण फुणके छानपैकी वापरून झालेले आहेत। तर ते आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहेत। गॅस पेटवून कढई ठेवली, त्यामध्ये 1 पळी मी तेल टाकलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी टाकली, 1 मिरची कापून टाकलेली आहे, कढीपत्ता, हिंग आणि तीळ आणि लगेच याच्यामध्ये हे फुणके टाकलेले आहेत। तर हे आता आपल्याला 3 ते 4 मिनिट मस्त या तेलामध्ये फ्राय करायचे आहेत, म्हणजे शेलो फ्राय करायचे आहेत। मस्त कमी गॅसवरती हे फुलके आपल्याला खालचे वर करायचे आहेत। खायला अप्रतिम असे चवीचे हे फुलके आहेत। तसेही तुम्ही म्हणजे सुकेही खाऊ शकता किंवा कळीसोबत, ताकासोबत खायला अप्रतिम असे हे फुलके लागतात। हेल्दी आहेत, त्याचबरोबर हे टेस्टीसुद्धा आहेत। हे आपल्याला किती खमंग पाहिजे, किती कुरकुरीत पाहिजे त्यानुसार हे कमी गॅसवरती भाजायचे आहेत। दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि वासही त्याचा खूप मस्त येतो। तर रेसिपी आवडली तर नक्की शेवग्याचा पाला आणा आणि अशा प्रकारचे फुणके बनवून त्याचा आस्वाद घ्या। अशाच प्रकारच्या हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत रहा। हेल्दी खा, निरोगी रहा। धन्यवाद मंडळी।